आता आमच्या नागपूर जिल्ह्यात का नाही ग्रामपंचायतीचे इलेक्शन झाले. तुमच्या इकडे झाले का तो माहिती नाही. इलेक्शन झाले तर इलेक्शनच्या आदल्या दिवशी 3 बेवड्यानं अर्जंट मीटिंग ठेवली, तातडीची बैठक. तातडीची बैठक, तिघही बेवडे दारू प्यायले बसले. तिघांनी मस्त दारू प्यायली, तिघच जण दारू पिऊन मस्त बळबळ करे. पहिला दारू पिणारा बेवडा म्हणे, मले जर गावचा सरपंच जर केला म्हणे तर मी म्हणे पुरा गाव बदलवून टाकीन म्हणे. त्याच्या पोटात दारू तीन पेल्यावर माणूस का बोलन, काही गॅरंटी आहे का? नाही. ते पहिलं दारू पिणारा बेवडा म्हणे मले जर गावचा सरपंच जर केला तर मी पुरा गाव बदलवून टाकीन. दुसरा बेवडा त्याच्याही पेक्षा कलाकार होता, त्यांनी 2-3 ग्लास दारू ढोकसली. तो पहिल्याले म्हणे काका म्हणे तू सरपंचावरच थांबला म्हणे. अगा म्हणे मले जर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जर केला म्हणे तर मी म्हणे पुरा महाराष्ट्र बदलवून टाकीन म्हणे. आता यानं तसं म्हटलं, त्याच्यात पुन्हा तिसरा बसला होता घरमालक. घरमालक त्यांनी ताव चढला. मग त्यांनी 3-4 ग्लास दारू ढोकसली. तो त्या दोघायले म्हणे काका म्हणे मगांपासून आपण देशी पिऊन राहिलो म्हणे, तर काही देशाचा तो विचार करा म्हणे तुम्ही. मले जर देशाचा प्रधानमंत्री जर केला म्हणे तर मी म्हणे पुरा भारत देश बदलवून टाकीन म्हणे. यानं जसं म्हणलं देश बदलवून टाकीन, तेवढ्या वेळात त्याची बायको भजेनं पाणी घेऊन आली. त्याची बायको त्याला म्हणे पानचट्या तू देश नंतर बदलव जो म्हणे, जो सकाळपासून लुंगी समजून मा परकर घातलाय म्हणे तो तो बदलव म्हणे पहिले. एवढा ढिंगा नाही या पेताळायचा. बर्बाद झाले लोक आपले याच्यानं. तुकडोजी महाराजांना भजन लिहिलं, दारूबंदी भजनावली नावाचं पुस्तक आहे, आणि त्याच्यात हे भजन आहे की अमृत छोडा पीता शराब है भगवान के नाम से मुख मोडिया तूने जीवन गवा दिया तूने जीवन गवा दिया क्या किया रे क्या किया क्या किया क्या किया रे तूने जीवन गवा दिया तूने जीवन गवा दिया क्या किया रे पाता था उसको तो मोतिया रे पाता था उसको तो मोतिया रे पाता था उसको तो मोतिया. म्हणून आज या गावाच्या उत्सवाच्या निमित्तानं, काल्याच्या निमित्तानं आपण सर्व मंडळी आज इथं एकत्रित आलो. या वर्षात आपल्या जीवनात ज्या काही वाईट व्यसनं असेल ते आज या निमित्तानं काढून टाका. दारूमुक्त जीवन जगा. ज्याच्यानं आमचं कल्याण नाही, आपल्या परिवाराचं कल्याण नाही, ते व्यसन करायचंच कशाले. तुम्ही पहा गुजराती मारवाडी सिंधी जैन समाजाची माणसं यांचा आदर्श घेण्यासारखा आहे. गुजराती मारवाडी जैन सिंधी समाजाची माणसं उद्योग करतात, मोठमोठाले उद्योगपती आहे, रोजचा पैसा येते. पण गुजराती मारवाडी सिंधी जैन समाजाची माणसं कधी दारू पिऊन रस्त्यावर पडलेले दिसत नाही. हे आपलंच बियाणं जास्त गडबड करते. 85% छटाकभर पेते आणि पावभरांगात आणते की 50 ग्रॅम मारू तो रस्ता भूल जाय, 100 ग्रॅम मारू तो नाली मी गिर जाय, पुरी शिशी मारू तो लदा खाजे बेवडा लदा. काही काही दारू पिणारे म्हणत असतील याला आणलंच कोण रे आज, हा येऊन जाऊन आपल्यावरच खाऊन गिअर आणते दहा, म्हणजे यायच्याकडे का दुसरी विषयच नाही का? बरं मी हे का बरं बोलतो, त्याचे कारण आहे. जहर खाणेवाला आदमी अकेलाही मरत आहे. जहर खाणेवाला आदमी अकेलाही मरत आहे. अकेलाही मरत आहे. लेकिन ये शराब पिणेवाला आदमी खुद तो मरत आहे, लेकिन परिवार को साथ में लेकर मरत आहे. म्हणून सावधान. परवा माझा कार्यक्रम झाला गोरेगाव तालुक्यात. कोणतं गाव होतं त्या दिवशी? कलपात्री. परवाच्या दिवशी मा कार्यक्रम झाला. जे लोक माझ्यासोबत फेसबुकवर जुळले असत, माझ्या पेजवर जाईनं जुळले असत, त्याला कदाचित कल्पना आहे. परवाच्या दिवशी आमचा कार्यक्रम होता परमात्मा एक सेवक संमेलनात.
परमात्मा एक सेवक संमेलनात महाकार्यक्रम झाला त्या दिवशी मानव धर्म जुमदेवजी बाबाच्या त्या उत्सवात मी गेलो कार्यक्रमाला फुल दारूवर बोललो. कार्यक्रम झाल्यानंतर दोन तीन बेवडे मले भेटायला आले म्हणे काजी म्हणे एवढं गडा फाडू फाडू तुम्ही दारूवाल्यावर बोलले म्हणे आम्हाला काही प्रश्न तुम्हाला विचारायचे आहे म्हणे. म्हणलं बा विचारा. म्हणलं म्हणलं बा पेऊनच दिसून राहिले का विचार दिन तर का विचार दिन असं विचारा म्हणलं. नाही म्हणे तुम्ही जे दारूवर बोलले म्हणे आमचा पहिला प्रश्न असा आहे म्हणे तुम्ही कधी दारू पेली का. मी म्हणलं तुम्हाला का वाटते. नाही नाही म्हणे तुम्ही खरं खरं सांगा म्हणे. म्हणलं बाबा आमचं पूर्ण कुटुंब वारकरी संप्रदायाचं आहे त्याच्यामुळं मला कधी ते दारू ते काय म्हणते बियर त्याच्या मागं कधी लागायला वेळही भेटला नाही. आणि म्हणलं थेंबाचाही आपल्याला डाग नाही हे म्हणलं मी शपथ घेऊन सांगतो लगेच तर तुमच्या डोक्यावर हात ठेवतो म्हणलं. मग म्हणे तुम्ही ना दारू पेलीच नाही असं तुमचं म्हणणं आहे म्हणे. हो मला असंच म्हणणं आहे. पॉईंट बोलले ते पॉईंट एक एक पॉईंट पिऊन होते मावशी ते तीन चार जण असे पॉईंट टू पॉईंट बोलले जसे का ते वकील नाही बोलत का वकील बा वकिलासारखेच होते बिलकुल ते वकिलासारखेच बोलले. तुम्ही जर दारू पेली नाही म्हणे तर म्हणे तुम्ही असं काऊन म्हणता म्हणे का दारू वाईट आहे. दारू वाईट आहे हे तुम्हाला कसं मालूम म्हणे तू काऊन तर तुम्ही ना पेलीच नाही म्हणे. म्हणलं बा वाईट याच्यासाठी म्हणलं का अनेक संतांचे अनेक महापुरुषाचे त्याला मी पुरावे दिले तुम्हाला सांगतो म्हणलं. आता बाबा जुमदेवजीनं दारूला विरोध केला का नाही म्हणलं. बुद्धानं 2500 वर्षा आधी दारूला विरोध केला. सुरामेर्य मज्ज पमाद ठाना वीरमणी सिक्का पदंग समाज हे 2500 वर्षा आधी पंचशिलात 5व्या नंबरचं शील लिहिलं. एवढंच नाही इस्लाम धर्मामध्ये कुराणला लोक मानतात मुसलमान लोक कुराणला मानतात. कुराण में मोहम्मद पैगंबर साहबने फरमाया शराब की एक बूंद अगर शरीर पर गिर जाए तो उतना शरीर का हिस्सा काट डालो इतनी शराब बुरी है. किती धर्माची उदाहरणं द्याव सांगा सांगा म्हणलं तुम्ही. आता एका एकाचं सांगतो म्हणलं मी. नाही म्हणे ते सर्व बरोबर आहे म्हणे तुमचं. आम्हाला सांगा म्हणे तुम्ही दारू वाईट आहे असं काऊन म्हणलं. अजी म्हणे कधी तर दारूवाल्याबद्दल चांगले सांगा म्हणे. काही तर काही तर काही फायदे असन तर दोघांनी म्हणे. आम्ही मी इमान इतबारे सांगतो मावशी मले कानी परवाच्या दिवशी रातभर झोप ना लागली. रातभर झोपलोच नाही मी. त्याच्यात कार्यक्रमाचा व्याप वेगळा. मा कानी काल कानी डोक्सच नाही चाले. हे डोक्स माय हँग काऊन झालं ते ह्या दारू पिणार आहे. तर मी कालपासून परवापासून कानी त्यास विचारात हा. मी ठरवलं का आता दारूवर बोलणं बंद करायचं. आपण तुम्हाला इमान इतबारे सांगतो लोक जे दारू पिते कानी फालतूच ना पेत. त्याली हसा आला आता. ते म्हणत असं लेखाचं आपलंच दिसत्या. तीन फायदे आहे दारू प्यायचे. किती? तीन. तीन फायदे आहे आणि दोन तोटे आहे. फायदे किती आहे आणि तोटे? दोन. ॲडव्हान्टेज डिसअडव्हान्टेज. पहिल्या नंबरचा फायदा दारू प्यायचा त्याच्या अंगावर कधी कोणतं कुत्र भुकत नाही. काऊन ते ह्याच जाऊन पडते त्याच्या उरावर. कुत्र्याला असं वाटते हे तर मा बापाचं बापच दिसून राहिलं. दुसऱ्या नंबरचा फायदा दारू प्यायचा त्याच्या घरी कधी चोरी होत नाही. काऊन तर खायलेच काही ठेवत नाही तो. घरावरचे कवलं इकून टाकते बायकोची इच्छा राहते. बंगला 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 खाना बांधू कशी खाना दारू तू पैसा सुखाना. झालेले भाऊ फायदे आपले दोन. तिसऱ्या नंबरचा फायदा दारू प्यायचा व्हीव्हीआयएमपी अतिशय महत्वाचा. त्याले आपल्या बापाचे पित्र जेवू घाला लागत नाही. नाही तर काही काही लोक जिवंतपणी माय बापाला लाता देते आणि मेल्यावर मग केस देते. जिवंतपणी लाता 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 मारते मेल्यावर मग केस. तुमच्या इकडल्या भागातही देत असन ना
केस देते. मी विचारतो लहान लहान पोरं बोलत जा, मला सांगा बाबू बाप मिळाल्यावर बापाले केसच काऊन देते, हात काऊन ना देत, हो बोलत जा, पाय काऊन ना देत, मुनको काऊन ना देत, याले माहित आहे हात पाय मुनक एकदाव कापलं का पुन्हा येत नाही, आणि केस दाडाव येते. मी जीवत्या बोलणं होते जिवंतपणी आई वडिलांची सेवा करा, कारण भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी, धनी मला आईवडिलांची सेवा जिवंतपणी केली. जिवंतपणी आई वडिलांची सेवा करणं महत्वाचं आहे, नाही तर काही काही लोक जिवंतपणी मायबापाले वृद्धाश्रमात टाकते, जिवंतपणी मायबापाले वृद्धाश्रमात टाकते, जिवंतपणी मायबापाले त्रास देते, पण मेल्यावर मग त्याच्या नावानं कावड्याले घास फेकते. काव काव आव भात खाव. ते वर्षातून दोन दिवसच येते ना ते कावड्यांचे जो घालायचे. मी एवढ्या दुरून कायच्यासाठी आलो का हा विचार तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. आणि मी काही माझवरचं नाही म्हणलं, हा ग्राम गीतेचा विचार आहे की घर घर मी जाएंगे सबको जगाएंगे राष्ट्र संत जी का संदेश सुनाएंगे, ग्राम गीता से बनेगा हर घर एक मंदिर. हा विचार पोहोचवण्याकरता आपलं कीर्तन आहे, तसं तुमच्या गावात जास्त कीर्तनाची गरज नाही.